समेत शिवा। से शिवा। संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनच्या महाकाळ मंदिराचा नव्याने बांधण्यात आलेला परिसर महाकाल लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी राष्ट्रास अर्पण करण्यात आला पंतप्रधानांनी सर्वप्रथम भगवान महाकालाची विधिवत पूजा अर्चा करून नंतर हा महाकाल लोक राष्ट्रास अर्पण केला अनेक पराक्रमी हिंदू राजांच्या पराक्रमाची साक्ष असलेला आणि अनेक इस्लामी आक्रमकांना पुरून उरलेल्या या महाकाल मंदिराचा इतिहास आपणास ठाऊक आहे का, का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या अंतरात्म्याशी हिंदूंच्या भावना जोडलेल्या आहेत हे एक स्वयंभू मंदिर आहे असं मानलं जातं ज्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे जरी अनेक मुस्लिम आक्रमकांनी ते उद्ध्वस्त केले असले तरी ते, ते पुन्हा पुन्हा बांधलं गेलं आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असे महाकालेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते एकेकाळी सम्राट विक्रमादित्याने उज्जैनवर राज्य केलं होतं तेव्हा त्याचं नाव अवंतिका नगरी असं होतं हे महाकालेश्वर भगवान दक्षिणाभिमुख असून ते आपल्या भक्तांच्या मनात शक्ती संप्रेरित करत असतात अशी तांत्रिक परंपरेची मान्यता आहे पुराणानुसार उज्जैनीवर एकेकाळी महाराज चंद्रसेनाचे राज्य होते ते भगवान शिवाचे निसिम भक्त होते भगवान शिवांच्या गणांपैकी प्रमुख असलेला मणिभद्र हा राजा चंद्रसेनाचा मित्र होता एकदा मणिभद्राने राजा चंद्रसेनाला चिंतामणी नामक रत्न भेट दिले ते रत्न प्रचंड तेजस्वी होते असे सांगितले जाते राजा चंद्रसेनाने ते आपल्या गळ्यात धारण केले ते रत्न धारण करतात संपूर्ण आभा उजळून निघाली चिंतामणीच्या देवत्वामुळे राजा चंद्रसेनाची कीर्ती इतर देशाविदेशातही पसरायला लागली राज्यात संपत्ती अन्नधान्य समृद्धी वाढायला लागली राजा चंद्रसेनाची वाढती कीर्ती पाहून इतर राजांनी हे रत्न मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही काही काळानंतर इतर राज्यांनी मिळून राजा चंद्रसेनावर हल्ला केला ही माहिती मिळताच राजा चंद्रसेन भगवान महाकाळाच्या आश्रयाला गेला आणि तेथे ध्यानस्थ झाला त्याचवेळी तिथे एक विधवा आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन दर्शनासाठी आले राजा चंद्रसेनाला ध्यानात पाहून त्या मुलाला स्फूर्ती मिळाली आणि घरी जाऊन त्या मुलाने एक दगड घेतला आणि एका निर्जन ठिकाणी ठेवला आणि त्या दगडासमोर तो ध्यानात मग्न झाला तो इतका घडून गेला की त्याची आई त्याला पुन्हा पुन्हा हाक मारत राहिली पण ते मुलाला कळलंच नाही मुलाच्या वागण्याने संतापलेल्या त्याच्या आईने त्याला मारहाण करायला सुरुवात केली पूजेचं साहित्य फेकून दिले मुलाला शुद्धी आल्यावर तिथे दृश्य पाहून त्याला खूप वाईट वाटले अचानक चमत्कार घडला तिथे एक सुंदर मंदिर उभे राहिले आणि मंदिरात एक दिव्य शिवलिंग विराजमान होते हे पाहून महिलेला आश्चर्य वाटले तेव्हापासून भगवान महाकाल उज्जैनीमध्ये विराजमान आहेत हा भगवान महाकालांचा प्रकट उत्सव मानला जातो भगवान महाकालांना उज्जैनचे राजा मानले जाते त्याचवेळी तिथे भगवान महावीर प्रकट झाले आणि ते म्हणाले की या शिवभक्त मुलाच्या आठव्या पिढीत एक यशस्वी नंद जन्म घेईल आणि तो भगवान नारायणाच्या अवताराचा संरक्षक होईल अशा प्रकारे हे मंदिर द्वापार काळातील नंदजींच्या आठ आथ पिढ्याआधी बांधले गेले धार्मिक इसवी इसवीसन पूर्व सहाव्या शतकात उज्जैन येथील राजा चंद्र प्रद्योत याच्या कारकिर्दीचा उल्लेख आहे या मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी त्यांचा मुलगा कुमार संभव यांच्यावर दिली होती नंतर दहाव्या शतकाच्या आसपास या भागावर परमार क्षत्रियांची सत्ता स्थापन झाली आणि त्यांनीही या मंदिराची देखभाल केली आणि वैभवात भर टाकली सम्राट विक्रमादित्य आणि विक्रमसंवत या शकाचा शक करता राजा विक्रमादित्य याने सन पूर्व सत्तावन्नमध्ये उज्जैन येथे राज्य केलं होतं सम्राट विक्रमादित्य हे माता हरसिद्धीचे महान भक्त होते ज्यांचे मंदिर महाकाळ मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे त्याचवेळी सम्राटाची बहीण राजकुमारी सुंदरा ही महाकाळाची महान भक्त होती असे म्हटले जाते की सम्राट विक्रमादित्यने आपली बहीण सुंदराला वचन दिले होते की तो अवंतिकासारखे तीर्थक्षेत्र आणि महाकालांसारखे मंदिर असलेल्या ठिकाणीच तिचे लग्न लावून दे यानंतर त्यांनी कालसिंध नदीच्या काठावर सुंदरगड नावाचे शहर वसवले आज याला सुंदरसी म्हणतात जे शुजापूर जिल्ह्यात आहे सम्राट विक्रमादित्याने सुंदरगडमध्ये भव्य महाकाल मंदिर बांधले जेणेकरून लग्नानंतर आपली बहीण महाकाळाची पूजा करू शकेल या मंदिराभोवती कालभैरव नवग्रह बडे गणेश चिंताहरण गणेश गोपाळ मंदिर यांसारखी मंदिरंही बांधली शहर वसवल्यानंतर सम्राट विक्रमादित्याने आपली बहीण सुंदराईचे लग्न लावून दिले शुजापूरच्या या महाकाळ मंदिराच्या गर्भगृहात एक गुहा आहे तेथून उज्जैनच्या क्षिप्रा नदीचे पाणी राजकुमारी सुंदराच्या स्नानासाठी येत असे हा जलमार्ग सम्राट विक्रमादित्याने बांधला होता पुढे तपस्वी बाबास महाकालाच्या दर्शनासाठी या गुहेतून उज्जैना जात असत आता ही गुहा बंद करण्यात आली आहे सम्राट विक्रमादित्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांना माता हरसिद्धी आणि माता बगलामुखी यांनी दृष्टांत दिला होता आजूबाजूला असलेल्या देवी अवंतिका नगरीचे रक्षण करतात सिंहासन बत्तीशी आणि विक्रमवेताच्या कथाही विक्रमादित्याशी जोडलेल्या आहेत विक्रमादित्याचे वर्णन स्कंद पुराण आणि भविष्य पुराणात आढळते असे मानले जातं की विक्रमादित्यासारखा न्यायी राजा कोणी नव्हता प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी तो रात्री वेशांतर करून बाहेर पडत असे विक्रमादित्य गेल्यानंतर महाकाळांनाच उज्जैनचा राजा मानून त्यांच्याच अधिपत्याखाली राज्य होऊ लागले त्यामुळे महाकाळ यांनाच उज्जैनचे अधिपती मानले जाते असे म्हणतात की अवंतिका प्रदेशात तोच राजा रात्री राहू शकतो जो विक्रमादित्यसारखाच असतो आज कोणताही मंत्री आमदार रात्री उज्जैनमध्ये राहायला घाबरतात असे म्हटले जाते की ज्याने हे केले तज्ञाने दुसऱ्या दिवशी खुर्ची गमावली किंवा तो स्वर्गवासी झाला विक्रमादित्याने श्रीलंकेपासून तिबेट चीन सध्याचा तुर्कमेनिस्तान इराण अर्बस्तानपर्यंत राज्य केले असे म्हणतात अरबी कवी जिरहाम किंटोई याने आपल्या शायर उल ओकुल या पुस्तकात विक्रमादित्याच्या अरबस्थानावरील विजयाचे वर्णन केले हे पुस्तक तुर्कीची राजधानी इस्तंबुल येथील मक्तलाब ए सुलतान याच्या ग्रंथालयात ठेवण्यात आल्याचं सांगितले जा जाते अकराव्या शतकाच्या जा शेवटी शेवटी गझनीच्या महमूदने या मंदिरावर हल्ला केला होता असे इतिहासकार सांगतात बाराव्या शतकाच्या सुरुवातीला राजा उदयादित्य आणि राजा नरवर्मा यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली जेव्हा इस्लामी आक्रमकांची सत्ता तेराव्या शतकात प्रस्थापित झाली त्यापैकी एक सुलतान असलेल्या इल्तमेशने हे मंदिर पाडले असे म्हणतात की त्यावेळी हिंदूंनी ज्योतिर्लिंग एका तलावात लपवले होते यानंतर मुघल आक्रमक बादशहा औरंगजेब याने या ठिकाणी मशीद बांधले मंदिर पाडल्यानंतर सुमारे पाचशे वर्षे मंदिरांच्या अवशेषामध्ये महाकाळ ज्योतिर्लिंगाची पूजा केली जात होती मराठी सत्ता माळव्यावर प्रस्थापित झाली तेव्हा तत्कालीन सुभेदार आणि सिंधिया घराण्याचे संस्थापक राणोजी सिंधिया यांनी बंगालच्या विजयावेळी उज्जैन येथे तळ ठोकला होता महाकाळ मंदिराची दुर्दशा पाहून ते अस्वस्थ झाले असे म्हणतात की बंगाल जिंकून परत येईपर्यंत त्यांनी उज्जैनमधील अधिकारी आणि व्यापारी यांना महाकाळ मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी त्यांच्या राजपथचे लोकपथ पर या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख केला आहे बंगाल जिंकून राणोजी सिंधिया परत जेव्हा उज्जैनला आले तेव्हा त्यांनी तिथे ते औरंगजेबाने बांधलेली मशीद पाडली आणि नव्याने बांधलेल्या मंदिरात अभिषेक पूजा करून महाकाळाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची पुन्हा सुरुवात देखील केली बारा ज्योतिर्लिंगांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या महाकाळ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर तीन विभागात विभागला गेला मंदिराच्या खालच्या भागात महाकाळेश्वर मध्यभागी ओंकारेश्वर आणि वरच्या भागात नागचंद्रेश्वर या शिवलिंगांची प्रतिष्ठापना झाली आहे महाकाळेश्वर मंदिराच्या शिखराच्या तिसऱ्या मजल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती विराजमान आहेत येथे शिवलिंग देखील आहे ही सुंदर आणि दुर्मिळ मूर्ती नागपंचमीच्या दिवशीच बघायला मिळते येथे जवळपास असलेल्या कोटी तीर्थकुंडाच्या पूर्वेला मोठा वरांडा आहे येथून महाकाळेश्वर मंदिराच्या गाभारात प्रवेश करण्याचा मार्ग आहे या वरांडाच्या उत्तरेकडील टोकाला राम आणि अवंतिका यांच्या आकर्षक मूर्ती आहेत गर्भगृहाच्या पश्चिम उत्तर आणि पूर्वेला गणेश पार्वती आणि कार्तिकी याच्या प्रतिमा प्रस्थापित केल्या आहेत दक्षिणेला नंदीची मूर्ती आहे आणि शिवाची सुंदर स्तुती करणारी सर्व चित्र भिंतींवरती कोरलेली आहेत असा आहे हा मंदिराचा इतिहास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद